नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग प्रकल्प भरती 2022 याच्या अंतर्गत 7 जागा निघालेल्या आहेत, त्याविषयी आपण ऑफिशियल नोटीस त्यांनी जी काढलेली आहे ती बघणार आहोत। त्याच्यामध्ये कोणकोणते पद दिलेले आहे आणि किती जागा वगैरे फी वगैरे काय काय असणार आहे आपण पूर्ण डिटेल्स बघणार आहोत। तर अर्ज हे कसा करायचा आहे व कुठे करायचा आहे हाही बघणार आहोत। तर चला सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर अद्यापही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण जेवढेही जॉबविषयी ज्याही ॲड निघतील त्याच्याविषयी माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो। तर तुम्हाला ही माहिती लवकर भेटेल यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। तर चला सुरू करूया। मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूयात की ते एक ऑफिशियल नोटीस दिलेली आहे यांनी, जी नोटीस वगैरे दिलेली आहे ती 7/4/2022 म्हणजे 7 एप्रिलला ही नोटिफिकेशन त्यांनी पब्लिश केली होती की बाबा त्यांना प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट रोड, किनवटचे पोस्ट आहे, किनवटला ज्यांचे जॉब वगैरे आहे। तर यामध्ये आपण पोस्ट बघूया कोणकोणते आहेत। अगोदर इथे तुम्हाला ही जी नोटीस म्हणजे जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, हीच ॲज इट इज ॲडव्हर्टाईज आहे। याच्यामध्ये आपण आता बघूयात जागा किती किती आहेत आणि कशा क्वालिफिकेशन वगैरे काय आहे। तर याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी एक पोस्ट दिलेली आहे आणि शैक्षणिक अर्हता आहे एज्युकेशन MSc मॅथमॅटिक्स कम्प्लीट पाहिजे, त्याच्यासाठी MSc मॅथमॅटिक्स कम्प्लीट पाहिजे। त्याच्यानंतर 2 नंबरचं पोस्ट आहे विषय मराठीसाठी दिलेला आहे, मराठीसाठी एक जागा दिलेला आहे, MA मराठी कम्प्लीट पाहिजे त्यांचं। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान कोणत्याही शाखेतून पदवी चालेल, एकच पोस्ट आहे त्याच्यासाठी। केंद्रप्रमुख त्याच्यासाठी एक पोस्ट आहे, माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन चालेल त्याच्यासाठी। त्याच्यानंतर 5वं पद आहे की सहाय्यक केंद्रप्रमुख, त्याच्यासाठी 2 जागा दिलेल्या आहेत, माजी सैनिक चालेल एक सर्व्हिसमॅन कोणत्याही पोस्ट याच्यातला। त्याच्यानंतर 6 नंबरचं पोस्ट आहे की शिपाई, एक पोस्ट आहे त्याच्यासाठी, किमान 8वी पास शिपायासाठी तुम्हाला फॉर्म भरू शकता तुम्ही, 8वी पासवरती फॉर्म आहे। आता याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे कोणकोणते पाठवायचे ते बघतो। याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स जे द्यायचे ना ते तुम्हाला तिथे स्वतः जाऊन द्यायचे तर पूर्ण तुमचे एज्युकेशन रिलेटेड एक्सपिरियन्स वगैरे जे असेल ते तुमचे पूर्ण डॉक्युमेंट तिथे जाऊन द्यायचे, तर स्वतः उमेदवारांनी जाऊन द्यायचे। ते कुठे द्यायचे तर त्यांच्या आदिवासी विभागाला जाऊन द्यायचे, तर किनवटला द्यायचे, तर तिथं त्याच्यासाठी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा असणार आहेत, म्हणजे तासिका बेसवरती। याचे पोलीस व सैन्य दल भरती पूर्वपरीक्षा म्हणजे जे सेंटर असतात ना, जे ट्रॅव्हल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांना जे शिकवतात जी पूर्वतयारीसाठी, त्या सेंटरवरती तुम्ही असणार आहात। तर याच्यामध्ये बाकी अटी शर्ती वगैरे दिलेल्या आहेत, तुम्हाला तासिक वगैरे काय कसं राहील हा जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही तिथं स्वतः जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे इथे दिलेलं आहे। स्वतः 12 एप्रिल 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट्स प्रकल्प कार्यालय किनवट येथे सादर करावेत, स्वतः जाऊन द्यायचे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।